नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या जे पी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मंडळी, नेहमीप्रमाणे आजसुद्धा मी तुमच्यासाठी नवीन आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। आजचा आपला विषय आहे कारल्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे। परंतु त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर अशी आरोग्याशी संबंधित माहिती आवडत असेल तर माझ्या जे पी हिलर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करून घ्या। मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांना न आवडणारी भाजी म्हणजे कारलं। कारलं जरी चवीने कडू असलं तरी त्याच्या कडूपणावर जाऊ नका, कारण कारल्याइतकी बहुगुणी दुसरी भाजी नसेल। कारले हे आपल्या भारतामध्ये सगळीकडे पिकते आणि प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजीबरोबरच औषधातही केला जातो। आता आपण कारल्याची भाजी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे पाहूयात। कारलं हे पित्ताचं शमन करणारं आहे। आयुर्वेदानुसार ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी कारल्याची भाजी जरूर खाल्ली पाहिजे। कारल्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात। या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तिवर्धक, पुष्टिवर्धक असल्यामुळे कारलं हे आहाराबरोबरच औषध म्हणूनसुद्धा वापरतात। ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा मधुमेह आहे अशा लोकांनी कारल्याची भाजी जरूर खाल्ली पाहिजे, कारण कारलं हे शरीरातील शुगर लेवल कंट्रोल करत असतं। त्याचप्रमाणे तुम्ही कारल्याचा ज्यूस करूनसुद्धा पिऊ शकता। आम्ल पित्ताचा त्रास असेल तर कारल्याचं सेवन जरूर केलं पाहिजे। आहारामध्ये नियमितपणे कारल्याची भाजी खाल्ल्याने आम्ल पित्त हळूहळू कमी व्हायला लागतं। जर तुमच्या तोंडाला चव नसेल, खाल्लेलं अन्न पचत नसेल किंवा भूक लागत नसेल तर आजपासूनच कारल्याची भाजी खायला सुरुवात करा। कारल्याची भाजी ही सर्व प्रकारच्या त्वचेच्या रोगांवरती रामबाण औषध आहे। ज्या लोकांना खाज, खरूज किंवा सोरायसिस आहे अशा लोकांनी कारल्याची भाजी जरूर खाल्ली पाहिजे। कारल्याची भाजी खाल्ल्यामुळे रक्त साफ होत असतं। ज्यांना नेहमी डोकेदुखीचा त्रास आहे अशांनी कारल्याच्या रसाचा लेप डोक्यावरती लावायचा आहे। थोड्या वेळानंतर तुम्हाला डोकेदुखीमध्ये आराम वाटायला लागेल। कॅन्सरशी लढण्यासाठी कारल्याची भाजी खूपच गुणकारी आहे। संधिवात किंवा हातापायाची जळजळ होत असेल तर ज्या ठिकाणी हातापायाची जळजळ होते किंवा ज्या ठिकाणी संधिवात तुम्हाला आहे अशा प्रभावित ठिकाणी तुम्हाला कारल्याचा रस चोळायचा आहे किंवा लावायचा आहे। त्याचप्रमाणे जे लोक सतत आजारी पडतात, ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी फक्त एक कारलं पाण्यामध्ये उकळून घ्या। उकळलेलं कारल्याचं पाणी पिऊन टाका। या उपायाने तुमची प्रतिकारशक्ती प्रचंड वाढायला लागेल। पॅरलाइज पेशंटसाठी सुद्धा कारल्याची भाजी खाणं खूप फायदेशीर आहे। लिव्हरच्या सर्व प्रकारच्या आजारांवरती कारल्याचा रस हा गुणकारी ठरत असतो। ज्यांना किडनीचा किंवा मूत्रपिंडाचा त्रास असेल त्यांनी कारल्याचा ज्यूस बनवून पिला पाहिजे। या उपायाने हळूहळू मूत्रपिंडाचे आणि किडनीचे सर्व आजार दूर व्हायला लागतात। काविळमध्ये सुद्धा कारल्याची भाजी खाणं खूप फायदेशीर असतं। जुनाट तापामध्ये सुद्धा कारल्याचा रस सकाळ संध्याकाळ जरूर दिला पाहिजे। या उपायाने ताप तर बरा होतोच पण शरीरामध्ये असणारे इतर विषारी टॉक्सिन बाहेर सोडले जातात, बाहेर फेकले जातात। हृदयविकारामध्ये कारलं हे रामबाण औषध आहे। हे विषारी पदार्थांना रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ देत नाही, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते। जर पोटामध्ये नेहमीच गॅस बनत असेल तर अशा वेळेला फक्त एक ग्लास भरून कारल्याचा ज्यूस घ्यायचा आहे आणि तो संपूर्ण सकाळ आणि संध्याकाळ पिऊन टाकायचा आहे। या उपायाने तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये गॅस कमी झालेला दिसेल किंवा जाणवेल। तर हे होते कारल्याचे गुणकारी फायदे। व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। आयुष्य होईल सुंदर, पाहत रहा फक्त जे पी हिलर। धन्यवाद।